संसद मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे, शपथविधी झालेले आहे 18 मंत्र्यांचा. पण दुर्दैवाने ज्या संजय राठोडांच्या विरोधात मागच्या संपूर्ण अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर भारतीय जनता पक्षाची मंडळी होती, त्यांनी आकांडतांडव केला होता, रणकंदन माजवलं होतं, आणि अशा संजय राठोडला ताबडतोब तुम्ही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विरोधकांच्या मागणीचं गांभीर्य लक्षात घेऊन संजय राठोड यांना मंत्रिपदावरून दूर केलं. परंतु त्याच संजय राठोडना आज मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, हे देवेंद्र फडणवीसांवर एवढी नामुष्की का उडवली यामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने चिंताग्रस्त झालेलो आहोत. दुसरं, आज TET चा झालेला जो घोटाळा हा अख्ख्या देशभर गाजतोय. प्रत्यक्ष ED ने त्याची चौकशी चालू केलेली आहे, परंतु दुर्दैवाने ह्या TET घोटाळ्याचे लाभार्थी हे आजच्या देवेंद्र आणि एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री अब्दुल सत्तार याच्या दोन मुलीच त्या TET च्या घोटाळ्याच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत. त्यामुळे केवळ अधिकारी नसून अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यावेळचे मंत्री म्हणून सुद्धा अब्दुल सत्तारांचं TET घोटाळ्यामध्ये सहभाग आहे का याची सखोल चौकशी ED च्या माध्यमातून होण्याची आवश्यकता आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझं नम्र आव्हान आहे की ज्यांच्यावर अशा पद्धतीने आत्ताचे भ्रष्टाचारी आरोप होत आहेत त्यांना तुम्ही मंत्रिमंडळामधून ताबडतोब त्यांची हकालपट्टी करा आणि खऱ्या अर्थाने दाखवून द्या आम्ही कुठेतरी न्याय करतोय.